हॅलो यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कृतिका मिली। तर तुम्ही बघू शकता आम्ही कुठेतरी निघालेलो। कुठे निघालो बरं? तर हे आहे अकोला रेल्वे स्टेशन आणि आम्ही निघालेलो अकोला रेल्वे स्टेशनला, म्हणजे अकोल्याला निघालेलो आहो। तिथे पोचल्यानंतर थोड्या वेळ आम्ही बसलेलो आहोत, बघू शकता। आणि पिल्लूच्या मस्ती खूप मस्ती करत होती। आम्ही फौजे दादांची वाट बघत होतो। आम्हाला इन्व्हाइट केलेलं मेजर दादांनी, म्हणजे यांच्या मित्रांनी इन्व्हाइट केलेलं होतं। आणि माझ्या लाईफमधली ही पहिली ट्रिप होती। तुमच्या मोबाईल मेजर दादा आम्हाला घ्यायला येणार होते, ड्रॉप करणार होते, तर त्यांना थोडं वेळ लागलं, त्यामुळे आता काय करावं म्हटलं आणि बसलेलो टाईमपास करत। मग बसून त्रास झाला काय करावं। तर मला एक स्टॅच्यू दिसलेला समोर, तर मी पिल्लूला घेऊन मग तिला ते बघायला घेऊन गेली। तर चाललो आम्ही। तर मग समोर कशाचा स्टॅच्यू होता बघू शकता, टायगर होता। आणि पिल्लू टायगरला घाबरते बाऊ बाऊ म्हणून। हे बघा कसं बघून राहिलेली आहे ती। त्यानंतर मग दादा आलेले आणि आम्ही निघालो। त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर आम्ही त्यांचं व्हिडिओ करू शकलेलं नाही। तर बघू शकता आम्ही निघालेलो परत। त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी, सॉरी त्याच दिवशी, मग आम्ही फ्रेश वगैरे झालो मॉर्निंगला। आणि त्यानंतर मग निघालेलो शेगावला। तर शेगावला आम्ही कोण कोण निघालो, मेजर दादा, त्यांची वाईफ, त्यांचा मुलगा आणि पिल्लू, मी, फौजी आणि माझी बहीण, तर आम्ही एवढे जण निघालो शेगावला। त्यानंतर मध्ये एक पॉइंट आला, तिथे आम्ही थांबले होतो। कशाला थांबलो तुम्ही बघा समोर। तर आम्ही थांबलेलो एका फेमस पॉईंटवरती, ज्याच्यामध्ये शेगावची फेमस कचोरी भेटत होती। तर आम्ही कचोरी खायला थांबलेलो होतो बघू शकता। त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आणि शेगावमध्ये एंटर केलेलं। हे आहे फायनली शेगाव आलं, शेगावमध्ये एंटर केलं। बघू शकता कसं आहे शेगाव, जे सातारकर आहेत त्यांना तर माहितच आहे कसं आहे शेगाव। आम्हीच नवीन होतो चंद्रपूरकर। चला तर मग आपण पोहोचलेलो आहोत शेगावला। उतरल्यानंतर थोडाफार व्हिडिओ शूट केलेला आहे। इकडे पिल्लूचे पप्पा पिल्लूला घेऊन निघालेले आहेत। मला खूप त्रास, पिल्लूला पिल्लूचे पप्पा सांभाळले अख्ख्या ट्रीपमध्ये। तर चालले बापलेक। आणि मोनू बोलते की हळू चालणं भाऊ, आणि खूप फास्ट बोलतात ना म्हणून। हे बघा हे एंट्रन्स गेट। त्यानंतर आम्ही आलेलो समोर, बघू शकता समोर गेल्यानंतर मग मार्केट लागतो थोडा, काय घ्यायचं आहे पूजेचं सामान वगैरे। आणि तिळा पण लावून देतात, तिळा वगैरे लावून घेतलेलं।
आणि पूजेचं सामान वगैरे घरून आम्ही निघालो. तर फायनली मंदिरमध्ये पोहोचले. मंदिरमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर शूज काढून ठेवावं लागतं. चप्पल शूज वगैरे शूज वगैरे काढून ठेवलेलं. त्यानंतर हँडवॉश केलं. त्यानंतर मग आम्ही सर्वांनी पूजा वगैरे केलं. त्याचा व्हिडिओ काही शूट करू शकलेलो नाही. त्यानंतर मग आम्ही गेलेलो श्री गजानन महाराजांच्या म्हणजे भंडाऱ्याकडे प्रसादाकडे. तर तिथे अशी लाईन लावावं लागते इतके त्रास होऊन गेलेलं होतं. गोल 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 फिरून फिरून खूपच फायनली फायनली नंबर लागलं आणि हे मिळालं प्रसाद. प्रसादमध्ये होतं लड्डू पोळी झुणका भाकर. खूप छान होतं प्रसाद. त्यानंतर आम्ही परत निघालेलो. तर येताना पिल्लू खूप खूप मस्ती करत होती बघू शकता. मग शेगाव झाल्यानंतर मग आम्ही गेलेलो आनंदसागरला. आनंदसागरला खूप खूप छान असे स्टॅच्यू आहे. प्रत्येक राष्ट्रामधले जे संत महात्मा आहे त्यांचे स्टॅच्यू आहे आणि त्यांनी काही ना काही संदेश दिलेला आहे. खूप छान संदेश आहे. तर तुम्ही एकदा जाऊन बघू शकता, व्हिजिट करू शकता. तर अशा प्रकारे हा व्लॉग इथे संपत आहे. तर मग अशा प्रकारे आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो आता बाय.